हाय, नमस्कार. अनिता केदारच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मालपुआ, आणि तेही गव्हाच्या पिठापासून. अगदी घरच्याच साहित्यात झटपट होतात आणि खूप अप्रतिम चव येते याची. तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि केल्यावर खा, आणि लगेच मित्रमैत्रिणींना शेअर पण जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला आपण बघूया अगदी सोप्या पद्धतीने मालपुआ कसे बनवायचे ते. मालपुआ बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे 1 कप आपलं घरातलंच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपल्याला 2 कप दूध घेतलेलं आहे मी. त्यातलं आपल्याला गव्हाच्या पिठाला किती 1.5 कप किंवा 1.25 कप लागेल, किंवा कधी 2 कप लागतात गव्हाच्या पिठावर असतं ते. तर 2 कप घेऊन ठेवायचं. आणि ते मी पूर्ण साई सकट घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकतात पूर्ण दुधाची साय घेतलेली आहे. 1.25 कप मी इथे साखर घेतलेली आहे. माझ्याकडे जरा गोडच आवडतं. तुम्ही 1/2 कप साखर घेतली तरी चालेल पाक बनवण्यासाठी. इथे आपल्याला घ्यायचे बडीशेप पावडर 1 पाव चमचा आपल्याला पिठात घालायची आहे. मी अशी बनवूनच ठेवते, फक्त कच्चीच बडीशेप मिक्सरला लावून बारीक करून ठेवते. आणि इथे आपल्याला वेलची घ्यायची आहे, ही पण मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. केशर घेतलेलं आहे मी पाकात टाकण्यासाठी, म्हणजे रंग आणि सुगंध सुरेख येतो. आणि सजावटीसाठी बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत. आणि आपल्याला इथे मालपुआ तळण्यासाठी तेल लागणार आहे, ते मी घेतलेलं आहे. असं पसरट भांडं घ्यायचं, म्हणजे आपल्याला एकावेळी 3 ते 4 टाकता येतात. आता आपण आधी गव्हाचं पीठ भिजवून घेऊया. तर इथे मी भांड्यात गव्हाचं पीठ घालून घेते. आता मी हे तुम्हाला कपनेस मेजरमेंट करून दाखवते. त्याआधी आपण ही 1/2 चमचा बडीशेप पावडर आणि 1/2 चमचाला कमी वेलची पावडर घालूया. आपण पाकात पण वेलची पावडर घालणार आहे, तेव्हा इथे कमी घातली तरी चालेल. दूध आपलं रूम टेम्परेचरला पाहिजे, म्हणजे थंडही नको आणि गरमही नको. आता आपण हे थोडं थोडं दूध घालून हे बघा असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. घुटाळ्या होऊ द्यायच्या नाही, असं आपण भिजवून घेऊया. आता आपण अजून याच्यात हे दूध घालून घेऊया. ते इथे तुम्ही बघू शकतात मी आणखी 1/2 कप दूध घालून घेतलेलं आहे. आता या आधी छान मी मिक्स करून घेते. एकदम प्लेन बॅटर झालं पाहिजे. आधीच जास्त दूध घातलं तर गुठळ्या मोडत नाही, म्हणून आधी हे छान मिक्स करून घ्यायचं. आणि मग आता आपण थोडं थोडं दूध घालून घेऊया. आता अगदी बेताने घालायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात 1/2 कपाला थोडं कमी दूध आपलं उरलेलं आहे आणि आपलं हे बॅटर अगदी बरोबर झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकतात. आता आपल्याला काय करायचं, हे पीठ हलकं होण्यासाठी, आपले मालपुआ मस्त होण्यासाठी जाळीदार हे आपल्याला 1-7 ते 8 मिनटं असं छान फेटून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही फेटाल तेवढं अगदी मस्त. तर आपण हे 1-7 ते 8 मिनटं फेटून घेऊया. हे बघा 7-8 मिनटं हे फेटून झाले आणि मस्त हलकं झालंय. हे पीठ असं वरती घेतलं खालच्या पिठात पडताना ते लगेच मिक्स झालं पाहिजे, म्हणजे आपलं पीठ बरोबर झालं. हे बघा घट्ट नाही आहे. घट्ट केलं तर जाळी पडणार नाही आणि आतपर्यंत पाक जाणार नाही, तेव्हा तुम्हाला हे पीठ असं ठेवायचं आहे. आता आपण पाक बनवायला घेऊया. पाक बनवण्यासाठी इथे मी 1/2 कप साखर घालते आणि 1 कप पाणी घालते. आता ही साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे. यातच आपण 1-10 केशर काड्या घालून घेऊया. साखर विरघळेपर्यंत हे कंटिन्यू हलवायचं आहे, नाही तर साखर खाली लागू शकते. आपली बघा साखर विरघळलेली. आता आपल्याला हा पाक असा घट्ट चिपचिपा झाला पाहिजे, तार नाही आली पाहिजे पण घट्ट झाला पाहिजे. गुलाबजामसारखा पातळ नको आणि 1 तारी 2 तारी कुठलाच नको, असा हाताला घट्ट होईल असं 1-2 मिनटं आपण हे उकळून घेऊया. तर हे बघा 2 मिनटं झालेले, पाक असा हाताला जाम चिकटतो आहे मधासारखा. तर आता आपण हा काढून घेऊया आणि बाजूला ठेवूया झाकून आणि तेल तापत ठेवूया. हे बघा आता हे पीठ पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. आता आपलं तेल तापलं आहे, आपण जाऊया गॅसकडे. इथे हे बघा 1 थेंब टाकून बघितला आहे आणि तो लगेच वर येतो आहे. तर असे आपण आता मालपुआ घालून घेऊया. गॅस एकदम बारीक करायचा आहे.
आणि एक चमचा बॅटर घेऊन असं मालपुआ घालून घ्यायचा आहे. हे बघा मालपुआ वरती आला आणि लगेच आपोआप तो साईडला जातो. लगेच आपण या साईडला दुसरा घालून घ्यायचा. इकडे पण लगेच आपण एक घालून घेऊया. याला लगेच हलवायचं नाही. आता आपण गॅस थोडासा वाढवूया, मीडियम करूया. झाऱ्याने आपल्याला अलगद असं तेल उडवायचं आहे. हे बघा लगेच वर येतात आपोआप. हा बघा कसा फुललेला दिसत आहे. याला आपण पलटी करून घेऊया. हे बघा मस्त झालेला आहे. याला पण आपण पलटी करून घेऊया. एकदम अलग्या हाताने पलटी करायचा आहे. मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे आहेत. आता हा आपला होत आलेला आहे. तर बघा आपला हा मालपुआ काढल्यावर दुसऱ्याने असा दाबून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा ऑइल निघून जातं. आणि आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया. असेच मी हे दोन्ही पण काढून घेते. दोन्ही मस्त झालेले आहेत. हे बघा असे झाऱ्यावर घ्यायचे आणि दाबायचे, म्हणजे त्यात जे तेल असतं एक्स्ट्रा ते निघून येतं असं. तर इथे बघा मी अजून घालून घेतलेलं आहे. आता हे मी काढून तुम्हाला पाकात घालून दाखवते. तर इथे बघा आपण हे मालपुए या पाकात घालून घेऊया. पाकाचा रंग बघू शकता मस्त आलेला आहे. अर्ध्या मिनिटात आपण हे काढून घेऊया. तर हे बघा इथे मी हे एक एक प्लेटमध्ये काढून घेते. मस्त मऊ झालेले आहेत आणि टेस्टला तर एकदम छान लागतात हे. मस्त आतपर्यंत याचा पाक गेलेला आहे. मस्त तोंडात टाकतात विरघळणारे मऊ असे मालपोहे तयार झालेले. यावर थोडेसे असे बदाम आणि पिस्ता मस्त दिसतात दिसायला. इथे तुम्ही बघू शकतात किती छान दिसत आहेत. तर तुम्ही हे नक्की करून बघा. कधी सणाला किंवा आपल्याला काही गोड खायची इच्छा झाली तेव्हा तुम्ही बनवू शकतात. तर हे तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे रिप्लाय मला जरूर कळवा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी सोमवार बुधवार आणि शुक्रवार सकाळी 10:30 वाजता बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.